नमस्कार मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, सध्या कोकणामध्ये शिमगोत्सव चालू आहे आणि ह्या वर्षीचा जो शिमगा आहे हा खूप शांत आहे, कारण कोरोना असल्यामुळे सर्व गोष्टींना बंदी घातलेल्या आहेत, काय अटी आहेत, नियम आहेत, या सर्व गोष्टींमुळे घरोघरी खेळ येणं, पालखी येणं, गोमूचा नाच, कोळीण, ह्या सर्व गोष्टीवरती बंदी आहेत। तर मित्रांनो, मी आता आलो आहे निवृक्यामध्ये। निवृका म्हणजे आमच्या गावातलं एक जंगल आहे। तर कोकणातल्या जंगलांना अशीच नावं असतात, निवृका, वैली पाकडी, खायली पाकडी, अशी बरीच नावं असतात आमच्या आजूबाजूच्या जे जंगल आहे तिथे। तर मी निवृक्यामध्ये आलो आहे, तर असंच फेरफटका मारायला म्हणून आलो आहे। तर बघूया आपण निवृका जंगल तुम्हाला मी दाखवणार कसं आहे काय आहे। तर मित्रांनो, मी आता एका काजूच्या झाडाखाली उभा आहे। हे बघा, वरती हे काजूचं झाड आहे आणि वरती काजू आहेत, काही बोंडं पण आहेत, तर खाली पण पडलेले आहेत काजू। ह्या सगळ्या पातेऱ्याखाली मला दिसत आहेत थोडे थोडे, तर मी बघतो, जमा करतो। तर मित्रांनो, मी पातेऱ्याखाली पडलेले काजू जमा करतो आहे। अशी एक काठी घ्यायची, पातेऱ्याखाली खूप जांब काजू पडलेले आहेत। अशा काजू आहेत, तो मित्रांनो, तीन सहा काजू मला भेटलेत। अजून बरेच काजू असे भेटतील, या पत्र्याखाली जर साफ केलं तर खूप काजू भेटतील पडलेल्या। मित्रांनो, मी बसलो आहे, माझ्या बॅक साईडला एक बीड आहे, त्याला शाळेंद्राचं बीड म्हणतात। शाळेंद्र म्हणजे काय, एक जंगली प्राणी असतो, त्याचं हे राहण्याची जागा आहे, त्याला शाळेंद्राचं बीड असे बोलतात। तर ते शाळेंद्र पण राहतात, घोरपड वगैरे या सर्व गोष्टी इथे राहतात। तर आपण, मी तुम्हाला दाखवतो शाळेंद्राचं बीड कसं असतं ते। हे बघा, तुम्ही बघू शकता शाळेंद्राचं बीड, त्याच्या हातामध्ये शाळेंद्र घोरपड वगैरे राहतात।
मित्रांनो, मी पाणी वगैरे पिऊन घेतलं, तर आपण अजून पुढे जाऊया. तुम्हाला जेवढं दाखवता येईल या निवृक्या जंगलातलं तेवढं मी तुम्हाला दाखवेन. तर आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो रातांब्याचं झाड. रातांबा म्हणजे काय? जे आपण मच्छीमध्ये कोकम यूज करतो त्याला कोकणामध्ये रातांबा बोलतात. तर कोकमाचं झाड आपण बघूया. तर आता ते कोकमाचे झाड धरायला लागले असतील. त्याची फळं कशी असतात, हिरवी पिकल्यानंतर लाल होतात, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण बघूया कोकमाचं झाड. मित्रांनो, हे आहे रातांब्याचं झाड. हे बघा, हे कोकमाचं फळ आहे. हे पिकल्यानंतर लाल होतं. त्यालाच रातांब्याचं झाड असं बोलतात. मोठं असं झाड आहे आणि फुल धरलेलं आहे. असे अशी फळं असतात. हिरवीगार आहे, पिकल्यानंतर पूर्ण लाल लाल होणार. तर मित्रांनो, ही पूर्ण जमीन शेती जमीन होती. पूर्वी इथे शेती करायचे लोक आणि पालेभाजी पण करायचे. तिथे मुळ्याची भाजी वगैरे, लाल मटका वगैरे सर्व भाजी पिकवली जायची. परत कलिंगड वगैरे, कलिंगडचं पण पीक इथे घ्यायचे. अलकोलचा कांदा, हे सर्व प्रकारे असं इथे पालेभाज्या पिकवल्या जायच्या. पण हीच जमीन आता खूप ओसाड पडली, इथे कोण बघायला पण मागत नाही. पूर्ण जमीन शेती जमीन आहे. आता असेच मळे पडले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो बांबू काठी. ज्या बांबू काठीपासून टोपला वगैरे तयार करतात, ते बांबू काठी तुम्हाला मी दाखवतो. त्यांची लागवड कशी असते ती बघा. तर हे आहेत बांबू काठी. हे बघा, हे एका झाडाच्या बरोबर बाजूला लावल्या जातात, कारण त्या झाडाच्या उंचीबरोबर त्यांची पण उंची वाढली जाते. त्यांना सपोर्ट असतो, त्यामुळे बांबूची लागवड ही एका झाडाच्या जवळच केली जाते. अशा उंच झाडाच्या जवळ, कारण त्याच्या आधाराने ते उंच वाढत जातं. तर ही आहे बांबू काठी. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मोठमोठे असे जंगलं कोकणामध्ये आहेत. जसं तुम्हाला मी दाखवलं आज निवृक्याचं जंगल, असेच बरीच जंगलं आहेत ह्या कोकणामध्ये. ते कोकणातल्या माणसाने राखून ठेवलेत, सांभाळून ठेवलेत, त्यांची तोड केली नाही आहेत. मोठमोठी अशी झाडं आहेत, खूप जुन्यातली झाडं पण आहेत की अजून ती जिवंत उभी आहेत, त्यांची तोड नाही झालेली. तर तुम्हाला हे निवृका जंगल कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.